नमस्कार आपण शास्त्रींच्या मधुरवाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन पहा अवश्य वाचा व वा सुखी व्हा धन्यवाद पुंडलिक कवरदे स्री दे हरि विठ्ठल श्री ज्ञानेश्वर मानवी जीवन सुधारण्यासाठी काही तत्व जे आवश्यक आहेत त्याच्यावर आपण विचार करतो करतोय काही तत्व असतात आणि ते तत्व जीवनात येण्यासाठी आपली काही पात्रता लागते आणि आपले काही दोष लागतात जीवन निरीक्षण करत असताना था कधीही लक्षात ठेवा ज्यांची जमीन स्वच्छ असते तिथे अंकुर उग होतो एकदम सामान्य नियम आहेत म्हणून जो शेतकरी आहे तो शेतामध्ये राबतो या शब्दाचा अर्थ असा होतो जमीन स्वच्छ करतो जे त्याला पीक पाहिजे त्या अतिरिक्त जे उगवतं त्याला काढतो तो मग खळाची व्यंकटी हे अतिरिक्त उगवलेलं पीक येते ते काढल्याशिवाय सत्कर्भाव उगवणार नाहीत आणि जगातला कोणताही शेतकरी पुन्हा सांगतो तुम्हाला कोणताही शेतकरी धान्य उगवू शकत नाही धान्य आपोआप उगवतं अग्नीचा आणि पाण्याचा संयोग आला ना बिना मातीचा सुद्धा कोंब येतो थो। थोडी उष्णता पाहिजे त्याला वैराग्य म्हणतात थोडा गुरुचा ओलावा पाहिजे मग कोंब येतो ज्ञानाचा कोंब म्हणतात त्याला जर गुरुचा ओलावा नसेल आणि वैराग्याचा अग्नी नसेल तर कोंब फुटत नाही मी तुमच्यासाठी सांगतोय म्हणून सत्कर्मी रती वाढो हे जे आहेत ना हे तन आहे ही वृत्ती नको आहे हा पहिला टप्पा आहे आपलं काय होतं मी बहुतेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अध्यात्मातल्या साधकांकडे जेव्हा पाहतो ना तेव्हा त्यांच्यातला एक दोष जो दिसतो ना तो हा दोष आहे त्यांना ज्ञान पाहिजे पण वृत्ती सोडायची नाही ज्ञान पाहिजे पण वृत्ती सोडायची नाही काही भांडखोर वृत्ती असेल चोरी करण्याची वृत्ती असेल चाडी लावण्याची वृत्ती असेल काही व्यसन असतील ते सोडायचे नाहीत म्हणून आजही भारतातल्या प्रत्येक माणसाचा अभ्यास करा आपल्या असं लक्षात येतं की त्यांना चांगलं पाहिजेत पण वाईट सोडायचं नाही चांगलं पाहिजे पण वाईट सोडायचं नाही याला वेगळ्या भाषेत जर समजून सांगायचं ठरवलं जा त्याने समोरच्याने नवीन नोट द्यावी आपली फाटलेली असली तरी तिने घेतली पाहिजे आपला कसाही असेल तसा स्वीकार करावा त्याने क्लिअर असलं पाहिजेत वेगळ्या भाषेमध्ये आपण बोललेलं खोटं त्याने खरं मांडलं पाहिजेत पण त्याने आपल्याबरोबर खरंच बोललं पाहिजेत याला खळ म्हणतात अपेक्षा आहे तुमची तुमचं खोटं चाललं पाहिजे तुमचं कसंही विकलं पाहिजेत समोरच्यानी माझ्याबरोबर गद्दारी करू नयेत समोरच्यानी मला धोका देऊ नयेत समोरच्यानी मला फ पण तू जे नाही माझं चाललं पाहिजे म्हणून पहिले जे दोन ववे आहेत हे तण काढणं म्हणतो आम्ही त्याला दुरिताचे तिमिर जाव खळाची व्यंकटी सांडो मैत्र पडो हे तण काढणे तुम्हाला वर्षत सगळं मंडळी मंगळी नंतर आहे सतत मंगळाचा वर्षाव करणारे संत ज्यांचं व्यंकटी गेलेली आहे ज्यांचा पापाचा अंधकार गेलेला आहे त्यांना संत भेटतात त्यांना फायदा होतो जंगलामध्ये पाऊस पडतो धान्य नाही उगवत अर्थ कळून घ्या बरं का जंगलामध्ये पाऊस पडतो अर्थ धान्य नाही उगवत तुमच्या जीवनामध्ये जर तण गेलेलं नसेल पापवृत्ती गेलेलं नसेल संतांच्या उपदेशांचा अमृताचा ज्ञानाचा पाऊस पडतो उगवत काहीच नाहीत मंडपातून बाहेर गेले की जसे पहिले होते तसेच थोडा वेळ त्रास होतो जसं इंजेक्शन दिलं ना थोडा वेळ त्रास होतो नंतर चोळलं ना, ना पुन्हा कामाला लागतो तसं प्रवचनामध्ये जे काही आपण थोडंफार ऐकतो जे ज्ञान ऐकतो तात्पुरता आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो पण प्रभाव घालवणारे खळ मंडपाच्या बाहेर तुमची वाट पाहतात हा बाहेर निघाला की बरोबर याला आम्ही पकडणार जाऊ दे रे महाराज लोकांचं कामाचं सांगायचं त्यांनी जर सांगितलं नाही तर मग त्यांचं कसं काय होणार वगैरे वगैरे ही वृत्ती आहे खळाची म्हणून वर्ष तर सकळमंगळी ही नंतरची ओवी आहेत संताचे लक्षणं तपासायचे चंद्रमेजे अलांछन अतिशय गोड शब्द आहे बरं का कलंक रहित चंद्रमा कलंकरहित चंद्रमाप्रमाणे शीतल जीवन हे फक्त संतांचं असतं जगात कोणाचंच नसतं कलंक रहित अलांछन ते कलंक शब्द नाही वापरत ज्ञानाबर नाही बरं का लांछन शब्द वापरलाय लांछनास्पद तुम्ही जे बोलला तुमची जी कृती आहे ती लांछनास्पद आहेत असं मराठीतून बोललं जातं आहे म्हणतात संत जे आहेत ना चंद्रमा आहेत थोडंसं लांछन आहेत पण असे लांछनयुक्त संत भेटायला नको एखाद्या वेळेस खरा डॉक्टर नाही भेटला तरी चालेल पण डुप्लिकेट डॉक्टर भेटायला नको बरं का रोग जेवढा त्रास देत नाही एवढे डुप्लिकेट डॉक्टर त्रास देतात कशाचं इंजेक्शन देतात त्यांनाच माहीत नाहीत पुन्हा तेच म्हणतात रिॲक्शन आली हा तुमच्या शरीरातला प्रश्न येतो यांनी इंजेक्शन दिलं रिॲक्शन येण्याचा त्याचा काही संबंध नाही यांनी चुकीचं इंजेक्शन दिलं त्याचा संबंध नाहीत एक जण डॉक्टरकडे दहा बारा वर्ष प्रॅक्टिस करून ते डोक्यात एक फिक्स बसलं की पाचच गोळ्यावर दवाखाना चालतो आणि त्या कंपाऊंडरनी स्वतःचा दवाखाना सुरू केला मग कारण बारा वर्ष तोच गोळ्या देत होता त्या डो डोक्यात आलं पण त्या गोळ्या कुणाला किती प्रमाणात देत होतं हे प्रमाण त्याच्या लक्षात नाही ते पाच गोळ्या घेऊन दुसरीकडे गेला डॉक्टर झाला एका माणसाला डोस जास्त झाला बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये आला मग त्याने सांगितलं डॉक्टरकडे जावं लागेल मग तुम्ही कोण आहात नाही मी कंपाऊंडर आहे पण टेम्पररी डॉक्टर झालं होतं पण ते मला जमत नाही त्यांनी उचलून पुन्हा आणलं आयसीयू मध्ये भरती केलं एक चूक पुन्हा आहे का एक चूक एक चुकीचा डोस आयसीयू मध्ये नेतो एक शब्द माणसातून तुम्हाला उठवतो एवढी शब्दाची ताकद आहे माणसातून उठवतो एक शब्द जर चुकीचा ऐकला आणि त्या चुकीच्या शब्दाला जर तुम्ही जपला आयुष्यातून उठलात तुम्ही माझ्यामध्ये काही दोष आहेत एक जण आला साधक असेल तो काही मी कामामध्ये असेल व्यापामध्ये असेल टेन्शनमध्ये असेल आणि तो साधक आला मला बोलायला वेळ नव्हते तो आल्यानंतर मला मला शिकायचं आहे मला तुमच्याकडे म्हणजे ठीक आहे नंतर बोल नाही नाही म्हणे आत्ताच बोललं पाहिजेत म्हटलं तू काही लगेच गुरु होतो का अर्थ कळला का लगेच गुरु होतो का तू अरे मी नंतर भेट सांगतो नाही नाही एवढा लांबून आलो म्हटलं नाही शिकवत गेलं निघून दुसरीकडे दोन तीन ठिकाणी शिकला आणि त्यांनी ठरवलं की शास्त्रीपेक्षा जास्त शिकायचं खळाची व्यंकटी अरे कॉम्पिटिशन कुणाबरोबर करतो प्रतिस्पर्धा कुणाबरोबर तो स्वतःचा उद्धार करायचा आहे स्पर्धा जिंकायची नाही लाईफमध्ये वाईट वाटतं शिकलेल्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने वागवतात पंच्याण्णव टक्के मार्क का आले ब्याण्णव टक्के का आले दोन मार्कच कमी पडले किती त्रास देतात त्या पोराला शहरातली लोकं बघा तुम्ही जे स्वतःला शिकव शिकलेले म्हणतात सुशिक्षित म्हणतात असं त्या मुलाला अरे भगवंताने त्याला जन्म घातलेला आहे त्याचे मेंदूचे कॅपॅसिटी आहेत काय करणार तुम्ही त्याला यू पी सीला सहा लाख लोकं बसतात परीक्षेला कलेक्टर होण्याच्या इच्छेने आणि पन्नास पास होतात लक्षात येते सहा लाख लोकातून पन्नास लोकांना कलेक्टरचं आय एसचं पद मिळतं बाकीचे लोक मग आय पी एस वगैरे होत असतील पण पन्नासच लोकांना ला। सहा लाख लोका पोरातून पन्नास मग आपण त्याच्यावर प्रेशर का टाकायचं जुने जे जग होतं ना भारत तो इतका चांगला होता विशेष करून माझा पण काळ चांगला होता आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो पाचवी सहावी झाली आहे आमची बघा आम्ही जीवन कसं जगलो आमचं भाग्य किती चांगलं आहे पाचवी सहावे झाले की घरचे लोक म्हटलं ते शाळा सोडून म्हटलं का ज्ञानेश्वरी वाचता आली बस झालं काय करायचं आहे शिकून पुढं नाही म्हटलं पण शाळा वगैरे शिक्षण चांगलं असतं कुठं नोकरी करायची आहे आपल्याला आणि लोकांच्या डोक्यात हेच नोकरी मिळाली पाहिजे म्हणून एवढा ताण पगार वाढला पाहिजे एवढा ताण मग मी घरच्या लोकाला बोललो मी नाही थोडं शिकू द्या मला शिकायची इच्छा आहे नाही नाही जास्त शिकले आणि डोकं खराब होतं असं आम्ही ऐकले शिकू नये म्हणून आमच्या घरात आग्रह पण जर चेहरा सुकला किंवा एक टाईम जेवण नाही केलं तर घर आमचं टेन्शनमध्ये यायचं काय झालं काही पोट दुखतं का नाही काही नाही जरा बाहेरून जीवन आलो तब्येत खराब नको करू शिक्षण पिक्षण खड्ड्यात गेलं तब्येत कमी झाली नाही पाहिजेत मग आत्ताच्या मुलांना बघा ना तुम्ही अहो ती चौथी पाचवीला विटॅमिन कमी प्रोटीन कमी बॉडीमध्ये चहा पितात पाव खातात आत्पाव असतात काय ताकद आहे कसे भोग भोगणार परमार्थ जाऊ द्या परमार्थाचा भोग जाऊ द्या भोग तरी कसे भोगणार संसारामध्ये काय त्यांच्याकडे वृत्तीकडे पाहिलं शरीर चांगलं नाही मन चांगलं नाही सतत डिप्रेशनमध्ये मुलं आईबापांच्या आहेत या खळाची व्यंकटी सांडो घर मंगलमय असलं पाहिजेत घरात येण्यासाठी मुलगा घाबरला नाही पाहिजेत घरात येताना भीती नाही वाटली पाहिजेत मी मागे सांगितलं होतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल आळंदीला राहुरी परिसरातला मुलगा माझ्याबरोबर शिकायला आला पस्तीस टक्के पास व्हायचा माझ्या बरोबर बसायचा आम्ही त्याला मदत करायचो हे जाहीर बोलतो पैलवान होता नाही पाठ होत त्याच्याकडून तब्येत चांगली असायची त्याने घरी पत्र पाठवलं की पास झालो घरच्या लोकांनाही टक्केवारी कळत नव्हती त्यांना आनंद कशाचा इथे पास होत नव्हता आळंदीला पास होतो खुश पुन्हा लाडू पुन्हा बदाम तब्येत चांगली जुना भारत पहा गावोगावी तालमी होत्या ढोल लेजिमचे खेळ होते अंगातून माणसाचा घाम निघायचा आणि घामातून रोग निघून जात होते हो। आता घाम बंद झाला आणि शरीर रोगाट झालं डॉक्टरला सांगावं लागतं सकाळी चाला कमीत कमी आणि गीतेतला शब्द सांगतो तुम्हाला हे काही उपदेश नाही बरं हे कृष्णाने गीतेमध्ये शिकवलेले शरीरयात्रा अपिजेते जर तू कर्म जर केलं नाही ना तुझं शरीर चांगलं राहणार नाही हे तिसऱ्या अध्यामध्ये भगवंताने लिहून ठेवलेले शरीर चांगलं ठेवायचं असेल ना प्रत्येकाला काम करावंच लागेल हे पाच हजार वर्ष वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सांगितलेले बिना कर्माचं शरीर नाही जितकं कर्म कराल तितकी तुमची ताकद वाढेल तितकं तुमचं शरीर बलवान होईल मेहनत म्हणजे काय जास्त रियाज केला आवाज चांगला होतो नाहीतर गळा असतो तिथपर्यंत ठीक आहे नरड असलं तर अजून वाईट अर्थ लक्षात ठेवा मेहनत कोणतीही परीक्षा असो मेहनत तालीम असो मेहनत आणि जी माणसं मेहनतीला कर्माला चुकतात या जगात फक्त श्वास घेतात एकही भोग भगवंत देत नाही त्याला खूप सुंदर प्रकरण दिलेले उत्सी दे नुर्यात कर्मचे दहम समाज व्यवस्था चालावी याच्याकरता भगवान कृष्णाने तिसरा अध्याय लिहिलेला आहे तिसरा अध्याय समाज व्यवस्थेसाठी लोकांना असं वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये मधील गीतेत परमार्थच आहे समाज कसा चालावा याला हो नाही खूप सुंदर एक अध्याय पूर्ण समाज व्यवस्थेसाठी सहयज्ञा प्रजा सृष्टवा ज्ञानोबाऱ्यांचा एक ओवी सांगतो तुम्हाला कळेल जो एकटा जेवतो ना हे सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी के निषेध केलेला आहे कृष्णाने निषेध केलेला जेवताना सुद्धा एकटं जेवायचं नाहीत दहा माणसात जेवा मराठीत सांगतो अन्न अंगी लागतं मराठीवर अंग अन्न अंग, अंगी लागतं दिसतं त्या अंगावर अन्न श्रीमंत लोक बदाम खातात त्याचं अंग दिसत नाही पोट दिसत पाप बाहेर येत शरीर चांगलं राहत नाही लिहून ठेवलेले यो भुंगते सस्ते न येव गीता सांगते आपल्याला यो भुंगते जो सगळ्याला अर्पण न करता सगळ्या बरोबर न जेवता एकटा खातो दार बंद करून खातो सस्ते न येव चोर येतो सृष्टीच्या पदार्थाचा एकटाच आस्वाद घेतो चोर येतो गडावर अंडदान त्याच्यामुळे सर्वांनी खावं आणि सर्वांनी एक खावं सर्व जे खातात तेच महंताने खाल्लं पाहिजेत अर्थ लक्षात ठेवा नाहीतर कोणताही संत असेल कोणताही श्रीमंत असेल कोणताही माणूस असेल दरवाजा बंद करून जर एकटा खात असेल पाप येते खूप गोडगोड शब्द आहेत हा विषय नाही माझा समाज रचनेचा त्या आला म्हणून ओघात सांगितलं मी तुम्हाला कर्म हा बांधा आहे शरीराचा कर्म केलाच पाहिजेत म्हणतात कर्म केवळ कर्म नाहीत कर्माला सत्कर्म बनवा आणि सत्कर्म करत असताना नियम म्हणून करू नका रोज हरिपाठ म्हणलाच पाहिजेत ओव्या वाचल्याच पाहिजेत हा नियम करू नका उपासना करा नियमाची उपासना करा ज्ञानेश्वरीची उपासना करा हरिपाठ म्हणतो आपण हरिपाठ म्हणणं हा नित्य नेम झाला माऊलींच्या शब्दांना स्पर्श करतो आपण माऊलींच्या शब्दांची सेवा करतो ही भावना मनात आली की ती उपासना झाली तोच हरिपाठ उपासनेमध्ये बदलतो ओव्या वाचत असताना नित्यनेमय ज्ञानोवरांचं आहे म्हणून वाचल्या ना ते केवळ कर्म झालं माऊलींनी आपल्यासाठी काही वाढून ठेवलेत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून त्या शब्दांना चाखायचं आहे त्या शब्दांची सेवा करायची असा भाव बदलला ना ज्ञानेश्वरीच्या ओव्या उपासनेमध्ये बदलतात आणि उपासनेचं फळ असतं लक्षात येतं वरदान म्हणतो आपण त्याला उपासनेचं फळ असतं ओव्या शांत होण्यासाठी आपल्याला मदत करतात प्राण्यांची जी वृत्ती आहे व्यंकटीत ओव्या त्या वृत्तीला घालवतात आणि सत्कर्मात प्रेम निर्माण करतात म्हणून या पसायदानाचा उपक्रम फार छान आहेत उपक्रम अर्थ सांगतोय पण उपक्रम लक्षात ठेवा धुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात मला काही शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला होता बरं का महाभयंकर लोकं का असतात काही काही माऊली म्हणतात जो जे वाचील जी इच्छा ज्याला असेल तो जो जे वाचील तो ते लाहो हो मला एखाद्याचा खून करायचा आहे माझी इच्छा पूर्ण होईल का शिकलेली लोक आहेत ना शंका विचारायला काय काही विचारू शकतात ना मला विचारलं एकाने रावणाला दहा तोंड होते म्हटलं हो हो आ, आकारन आकारन एका अंगी झोपत कसा असेल म्हणजे खड्डा खोदला होता तू झोप आकारण शंका आकारण मेंदूला त्रास जो जे वाहन छिलत होते मला मर्डर आहे एखादीला पळवून आहे माझी छपूर न होईल का ज्ञानेश्वरी वाचल्याने म्हणलं ते तू तेवढंच तुकडा घेतलाय तुकडा हा कुत्र्याला टाकतात नाही कळालं जो नुसता तुकडा कुत्र्याला टाकतात त्याच्या मागची ओवी पाहना दुरिताचे ज्यांचं तिमीर गेलेलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण हो तुझ्या नाही बाळग्याच्या नाही पासायदानाची संगती सुद्धा महत्वाची आहे ज्यांचं पापाचा अंधकार गेलेला आहे दुरिताचे तिमीर जाओ स्वधर्मामध्ये जो रथ आहे स्वधर्मरूपी सूर्य ज्याच्या जीवनामध्ये उगवलं आहे त्याच्या इच्छा पूर्ण हो तुझ्या नाही काय आणि ते पूर्ण करणारे कोण आहेत ज्ञानोबाईंची खूप सुंदर होवी चला कल्पतरुचे संतांची उपमा आहे बरं का चालते बोलते संत हे कल्प तरु आहेत चालते बोलते अलांछन आहेत शीतल आहेत नंतर दुरितांच्या नंतर संतांचा फायदा जमीन साफ केल्यानंतर मग बीज चांगलं पेरा तुमचं शेत अस्वच्छ आहेत पुढच्या टप्प्यात बोलतो तुमचा मेंदू घाण आहे अस्वच्छ विचार आहे तुमच्या मेंदूमध्ये पापी विचार आहे तुमच्या मेंदूमध्ये ज्ञानेश्वरी उगवणार नाही ओव्या उगवणार नाही सुचणार नाहीत म्हणून पहिल्यांदा आपल्याला ते सोडावं लागेल व्यंकटी खळपणा सोडावा लागेल मग कर्मात यावं लागेल आणि कर्मात येत असताना त्याचे तीन टप्पे आहेत कधीही लक्षात ठेवा सत्कर्मी शब्द महाभयंकर शब्द आहेत सत्कर्मी कर्म आपल्या मनाने ठरवायचे नाहीत म्हणून ओबी सांगितले तुम्हाला योग ज्ञानी पैसदा मग एखादा माणूस गुरु न करता स्वतः जर योग करत असेल तर ज्ञान म्हणतात मूर्ख येतो स्वत योग करत असेल तर मूर्ख येतो ज्ञानाभर सांगतात नाही ज्ञान स्वतःच्या मनाने कशालाही तुम्ही ज्ञान समजा जसं प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो म्हणजे ज्ञानी समजतो ना स्वतःला तसाही तो प्रकार मग योग आणि ज्ञान कशाला संता सवे वसता होवीची सुरुवात जाणून बुजून सांगितली नाही सत्कर्मी रती वाढो रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम हा दुसरा टप्पा आहे सत्कर्मामध्ये प्रेम म्हणजे या तीन वस्तूवर श्रद्धा पाहिजेत संतावर श्रद्धा पाहिजेत योगावर श्रद्धा पाहिजेत ज्ञानावर श्रद्धा पाहिजेत हे श्रद्धा सत्कर्मी रती ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानाविषयी प्रेम पाहिजेत योगाविषयी प्रेम पाहिजेत आणि पहिला टप्पा आहे संता सवे वसता राहणे अर्थ आहेत संताजवळ राहावं संताज सवे राहावं म्हणजे संताच्या बरोबरच कॉट लावायचे असं काही अर्थ काय अर्थ लावतील काही सांगता येत नाही संतांचे शब्द आपल्या अंतकरणात आसन याला संगती म्हणतात लक्षात येतं संतांचे शब्द आपल्या अंतकरणात आसनं याचं नाव आहे संत संगती आणि गुरुपदेशाबरोबर अंतकरण असणं हे गुरुबरोबर जगणे आहे ज्ञानेश्वरीची ओवी आपल्या हृदयात असणं माऊली बरोबर राहणं याचा अर्थ असा होतो संता सवे खूप गोड अर्थ आहेत ओवी बरोबर जगणं ज्ञानेश्वरी बरोबर जगणं संता सवे वसता ज्ञानेश्वरी बरोबर जगता वसता राहता संता सवे वसता न्यानी न्यानी योग ज्ञानी पैसता ज्ञानेश्वरीमध्ये जे योग सांगितलेले आहेत योग आणि ज्ञान याच्यात प्रवेश करता पैसता पैस प्रवेश करणे अनेक अर्थ आहेत त्यापैकी हा अर्थ सध्या घ्या योग ज्ञानी पैसता आणि कधी कधी ज्ञानाचा अभिमान होतो समाज मान्यता देतो मी असे बरेचसे कीर्तनकार पाहिलेत दोन चार अभंग इतके सुंदर कीर्तन करतात त्याच्यावर आता हल्ली या सोशल मीडियामुळं मोठे प्रॉब्लेम झाले एकदा कीर्तन झालं आणि रेकॉर्डिंग केलं आणि लोकांनी ऐकलं आणि दुसरीकडे तेच कीर्तन केलं की कीर्तनकारच बाद होतो आमच्या अगोदरचे कीर्तनकार चार कीर्तनं आयुष्यभर पुरतात त्यांना मी तर कीर्तनकारांना एखाद्या गावात गेल्यानंतर ते विचारतात मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला मग ते सांगतात हा घेतला मग ठीक आहे आणि काही माझे मित्र ते लिहून ठेवतात या गावी या साली हा अभंग लिहून घेतला मग त्याच्या लक्षात येतं की आता हा अभंग या वर्षी घ्यायचा नाही चार वर्षानंतर घेतलं तुमच्या लक्षात राहत ते काय सांगितलं होतं चार वर्षापूर्वी चार अभंग एका कीर्तनकाराला मरेपर्यंत सांभाळतात संता सवे वसता ओव्या आहेत ओव्याचा तर विशेष नाही ओव्या सांभाळतात का सांभाळतात की तुम्हाला तरी काय करणार अभंगावर जीवन जगणार आहे आपण ओव्या <laughs> <laughs> खूप लांब आहेत खूप दूरचा रस्ता आहे हा म्हणून सांगता सवे वसता ज्ञानोबरांच्या शब्दाबरोबर जीवन जगताना ज्ञानोबराय ज्याला योग म्हणतात त्यालाच आपण योग मानला पाहिजेत शब्द आहे का आणि योग शब्दाची गीतेमध्ये अतिशय सुंदर व्याख्या आहेत दुःखाच्या वियोगाला योग म्हणतात मराठी कळाली दुःखाच्या वियोगाला योग म्हणतात खूप गोड शब्द आहेत गीतेमध्ये वियोगम योग संज्ञितम कोणाबरोबर तम विद्यात दुःख संयोग आज तुमचा आणि आमचा दुःखाचा संयोग आहे ज्याला जाणल्यानंतर तम विद्या दुःख संयोग दुःखाचा संयोग वियोगम योग शोधणीतम दुःखाच्या संयोगाचा जेव्हा वियोग होतो त्याला योग, हो योग म्हणतात संता सवे वसता योग ज्ञानी पैसता आणि हे दोन याय लागले आपल्या जवळजवळ थोडे थोडे येत आहेत असं आपल्या लक्षात आलं की मग गुरुचरण उपासिता वैराकेसी दोन शब्द आहेत गुरु चरण चरण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान नाही तर पाय धरून बसाल मागे सांगितलं होतं वारकरी संप्रदाय जिथे जिथे चरण शब्द आले स्वरूप अर्थ आहे ज्ञान अर्थ आहे चरण दृष्टी विटेवरी सादरी पाय शब्द चरण शब्द सगळं स्वरूप वाचक आहे ज्ञान वाचक शब्द आहे गुरु चरण ज्ञानाची उपासना करताना गुरु चरण उपासिता असे टंगळमंगळ करू नये वैराग्येसी तुमचं कल्याण येणेची सत्कर्मे याला सत्कर्म म्हणतात आणि या तीन ठिकाणी संतामध्ये योगामध्ये आणि ज्ञानामध्ये रती वाढो पहिल्यांदा प्रेम पाहिजे लगेच करा म्हणून या उभी सांगितलेलं नाही बरं खळाची व्यंकटी सांडो तया ज्याची व्यंकटी गेलेली आहे त्याला सत्कर्मात प्रेम निर्माण हो नंतर करायचंय सत्कर्म नाही आता सत्कर्मात प्रेम झाल्याबरोबर सुरू नाही करताय संत भेटणार कुठे तुम्हाला नाही माझा पणा गेला हाच वाकडे पण आहे <laughs> जो सांगतो ना मी काल सांगितलं तुम्हाला मी सरळ आहे असं जर एखादा म्हणलं ना तोच वाकडा आहे वाकडे पण झाकण्याकरता सरळ आहे असं तोंडाने सिद्ध करतो खूप लोक विद्वान आहेत खूप ज्ञानी लोक आहेत अधर्माचं आचरण करतात आणि अधर्म आचरण झाकावं म्हणून ज्ञान सांगतात लक्षात येते अधर्माचं आचरण झाकावं म्हणून शास्त्रात असं दिलेलं आहे असं तुम्ही जगाबरोबर माणसाबरोबर चिटिंग करू शकता स्वतःला फसवू नका आत्मैव शत्रुवत वर ते विसरू नका म्हणून ज्ञानोबाऱ्यांचं जे महावाक्य आहेत माऊलींचं आपुली आपण करा काय गोड शब्द आहेत बघा तुमची तुम्ही सोडवण करा म्हणून सत्कर्मी रती वाढो इथे प्रेम निर्माण झालं पाहिजेत एवढंच म्हणायचं खळामध्ये ज्याची व्यंकटी गेलेली आहेत त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजेत त्याचा अंतकरण मऊ झालं पाहिजेत नाही म्हणजे महाराज जरा कळायला जड चाललेलं आहे उत्तम उदाहरण वाल्मिकांचं जो माणसं कापणारा आहे सांता सवे वसता दोन शब्द संतांचे ऐकले योगज्ञानी पैसता गुरुचरण नारदाचे चरण शब्दाचा अर्थ ज्ञान माणसाच्या जन्मातलं ज्या जेवढे मनुष्य ज्यात पृथ्वीवर आहे पहिला आद्य कवी महर्षी वाल्मिक झाले काय गोडवर्ण माऊलीनी माऊलीला फार अभिमान बरं का वाल्मिकांचा फार अभिमान दोन तीन माणसं जी ज्ञानोबाऱ्याला आवडतात त्यात एक लव्य पण आहे महर्षी वाल्मिक पण आहेत खूप आवडतात गुरुवर निष्ठा ठेवणारे कोणीही असो ज्ञानोबाने एकलव्यासाठी ओवी लिहिलेली आहेत एकलव्यासाठी जिवंत गुरु भेटले नाहीत समोरासमोर गुरु भेटले नाहीत समर एकलव्याला ज्ञानोबरा बाजू घेतात त्याची द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला तुमची श्रद्धा आहे ना प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे असं कुणी सांगितलेलं आहे कदाचित तुमच्या पक्षून गुरुला धोका असू शकतो <laughs> काय बोल आहे भेटलेच पाहिजे तुम्हाला गुरुचं ज्ञान पाहिजे गुरु नकोय तुम्हाला शरीर नकोय माझा शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला गुरुचं ज्ञान हवं आहे ऐका ना तुम्ही ज्ञानोबऱ्याचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहेत तुकोबराचा अनुभव म्हणजे गाथा आहेत लांब राहा म्हणून तुकोबरा एकांतात राहत होते आणि गाथा लिहून तुमच्या पुढं ठेवला तुम्ही इथपर्यंतच या गाथ्यापर्यंत माथ्यापर्यंत येऊ नका खूप गोड आहेत ज्ञानेश्वरी महाराजांच्या वयापा कशा आहेत तेने कोळी आहे माती गुरुचेनी नावे माती ज्ञानोबराचे शब्द फार गोड आहेत तुम्ही तरी पुतळा म्हणताय ज्ञानोबराय माती म्हणतात माऊलींचे सत्कर्मावर प्रेमचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही पुतळा म्हणताय द्रोणाचार्यांचा तो काही कलाकार थोडाच होता थो की जसे द्रोणाचार्य होते तसाच पुतळा तयार केला असं काही नव्हतं फक्त गुरुचे नावे माती या मातीला मी गुरु समजतो जणभरांची ओपा आकर्षित गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती जंगलामध्ये डोंगरामध्ये जयापाशी होती अर्जुनाला त्यांनी हरवावं अजूनपर्यंत द्रोणाचार्याच्या जीवनाला लागलेला कलंक म्हणजे एक लव्येत अंगठा मागितला लक्षात येते बाण चालवण्यासाठी अंगठा लागतो आणि न शिकवता द्रोणाचार्याने अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होऊ नये म्हणून अंगठा मागितला जे खळाची व्यंकटी लक्षात ठेवत झाला अंगठा दिला म्हणजे धनुर्विद्या संपली बाण सोडण्याची ताकद संपली देऊन टाकला अंगठा अरे अंगठा दिला पण एक लव्याचं नाव पृथ्वीवर अजरामर झालं युद्ध करून झालं नसतं युद्ध जिंकून झालं नसतं लक्षात येतंय युद्ध करून झालं नसतं गुरुनिष्ठेसाठी ज्ञानेश्वरी स्थान मिळावं हे मी सगळ्यात श्रेष्ठ भाग्य समजतो मी ज्ञानोबानी ज्याचं नाव घ्यावं हे केवढा मोठा भाग्यवान आहे एक लव्य साधी गोष्ट नाही पण ना शब्दांचे प्रयोग गुरुचेनी नावे माती ह्या मातीला गुरु म्हणायचं गुरुचेनी नावे ओवी तिरकी येते डोंगरी जायापासून गुरुच्या जा नावाची माती जंगलात ज्याच्याजवळ जा आहे तो गुरु न शिकवता माती शिकवते याला निष्ठा म्हणतात श्रद्धा म्हणतात याला माती शिकवते पुढं जाऊन सांगतो जड पदार्थ चेतनाला शिकवतात गुरुच्या नावाने जड लोकांना जिवंत गुरु, गुरु भेटून गुरुची माती करतात तो भाग सोडून द्या मातीतून गुरु ज्ञान मिळालं आणि लोकांनी गुरुची माती केली एकजण असं चुकीचं शिकला होता आणि गुरुकडे गेला ऐकलं असेल कुठेतरी गुरुची ही नावे माती डोंगरीच आहे त्याला वाटलं गुरुच्या नावाने शिकलो त्याचे कॅशेट फिशेट ऐकले असतील सगळं केलं असेल त्याने आणि गेला गुरुला दक्षिणा द्यायला काय म्हणजे तुमचं थोडंसं कॅशेट वगैरे ऐकून मी पण गातो मी तुम्हाला गुरु मानतो थोडं गाऊन दाखवतो गाऊन दाखवलं त्याने मग त्याची दक्षिणा आणली होती गुरुपौर्णिमेला तो द्यायला लागला ते म्हणे एक काम कर गुरुदक्षिणा ही गुरुच्या मनाप्रमाणे द्यावी लागते म्हणजे तुम्ही मागा म्हणे मी देतो तुम्हाला काही नाही इथून पुढं कुठेही माझं नाव सांगू नको <laughs> इथून पुढे कुठेही माझं नाव सांग गुरुचीनी नावे माती विनाकारण गुरुला का बदनाम करता बरेचसे काही लोक आहेत बोलण्यासाठी कुठेही काही काय सांगतील याचा भरोसा नाही मोठ्या गुरुचं नाव घ्यायचं एक एक तर महाराज असा विचित्र आहे मी पाहिलेला आहे बरं का माझ्या अनुभवातल्या ज्या एरियामध्ये जे शिष्य आहे ना त्याला सांगतो मी यांचा शिष्य आहे आला बाबांचा शिष्य कोकणात गेला तिकडचा शिष्य साताऱ्याकडे गेला तिकडचा शिष्य सगळे गुरुच आणि मग मी विचारले एवढ्या ठिकाणी तुझे कीर्तन कसे होतात हे सगळीकडे गुरु करून ठेवलेले आहेत आणि मग त्यांना कळतं की बा आपल्या गुरुचा शिष्य ठेवाय कीर्तनाचं गुरुला बदनाम केलं या लोकांनी गुरुची माती केली म्हणतात असं नाही गुरुच्या नावाची माती तुमचं कल्याण करते माती गुरुची माती करू नका होत नाही बरं का तुमच्याकडून माती तुमची माती झालेली असते तुम्ही काय करणार मूर्ख माणसाने किंवा चुकीच्या माणसाने गुरुला बदनाम केलं म्हणून गुरु बदनाम होते आणि कष्टाने कमवलेलं ज्ञान आणि अनुभव आहे हरिपाटामध्ये मी यावेळेस बोललो होतो तुम्हाला गुरुविन अनुभव गुरु ज्ञान देत नाही गुरु अनुभव देतो गुरुचरण उपासिता वैराग्यसी वैराग्यसी शब्द महत्वाचा आहेत वैराग्ययुक्त होऊन जर तुम्ही गुरुकडे गेलात अनुभव मिळतो तुम्हाला आणि अनुभव इतरत्र नाही मिळत पुस्तकातून ज्ञान मिळू शकतं गुरु अनुभव देतात एका शब्दांचा असतो अनुभव एक शब्द विद्यार्थी अवस्थेमध्ये हरिद्वारला थोडेसे आम्ही गुरुसेवा करत होतो गुरुसेवा करता करता शेताला पाणी द्यायचे कधी कधी कामं पडले काही पडले व्यवस्थित आहे का बरं का दृष्टांत आमची जी त्या काळातली बुद्धी होती ती लक्षात येईल तुमच्या आणि शेतामध्ये पाणी देता देता मोटर बंद झाली सगळे संस्कृत शिकणारे विद्यार्थी दहा मोटर बंद झाली आम्हाला ज्ञानाचा अहंकार आम्हाला मोटरीमधलं लायटीमधलं काहीही माहीत नाही आलेलं पाणी वळवायचं एवढंच ट्रेनिंग मग आमच्यातल्या लोकांनी जाऊन सांगायला पाहिजे ना मोटर बंद झाली ते सगळेच ते वय किशोरावस्थेतलं सगळी ठरवलं आपण दुरुस्त करू मोटर कशी असते हे माहीत नाही आणि आपण काय निघालो दुरुस्तीला मग पोरं पोरं सगळे तर्क काही नाही एक दोन बुडाला जो फुटवाला होता तो वर आणला तो खराब कसा होतो हे माहीत नाही <laughs> सांगितलं चांगलं आहे हे बघितलं काही नाही इतकं वैतागलो आम्ही एक तास झालं ते पाणी काही येत नाही म्हणून आमचे गुरुजी आले अरे काय झालं रे म्हणजे मोटर बंद आहेत मग तुम्ही काय टेन्शन घेताय सगळे कपडे ओढले काही नाही सगळ्यांनी बुड्या मारल्या होत्या खाली कशा करता नाही काय खराबी अरे खराबी मोटरमध्ये असेल ना पाण्यामध्ये थोडीच खराबी <laughs> नाही म्हणे पाहत होतो आम्ही इकडं तिकडं काही नाही त्यांनी एक फोन केला आणि बोलवलं की मोटर खराब आहे तो आला बघा ज्ञानी कसे असतात कुठेही हात लावला नाही त्याने त्यांनी सगळं बघितलं गुरुजीला सांगितलं शंभर रुपये लागतील गुरुजीने काढले पैसे दिले काही केलं नाही ते फ्यूजमधली वायर लूज होती फक्त ढकलली कळालं <laughs> तुम्हाला कुठेच खराबी नाही फ्यूजमधली वायर लूज होती खाली आली होती ढकलली त्याने करा सुरू सुरू झाली मोटर गेला निघू शंभर रुपये घेऊन आमच्या पोरणपोरांमध्ये टेन्शन पाण्यात उडी मारली उलटं सुलटं केलं आपण शिव्या खाल्ल्या तो माणूस आला नुसतं वायर सरकवली आणि शंभर रुपये घेऊन गेला कशाचा पैसा आहे बोला ना ज्ञानाचा पैसा आहे डोक्यात आणू नका दोष कळला तर दुरुस्त होतो प्रवचन लक्षात ठेवा दोष कळला तर दुरुस्त होतो तुम्हाला दोषच माहिती नाही आणि गंगेमध्ये बुडणं चालू आहे तुमचं देवाला प्रदक्षिणा चालू आहेत नको ते उपद्व्याप चालू आहेत हे दुसरीकडे काम करताय तुम्ही जिथं दोष नाही ते काम करताय तुम्ही दोष कुठे आहे हे पहिलं समजून घ्या खळाची व्यंकटी सांडू हे समजून घ्या पहिलं आपल्यात दोष नेमका कोणता आहेत आणि तो कुठे हे जर कळला तर दोष काढता येतो आणि मग मा कर्माला मराठी आहे का मग कर्माला सत्कर्म बनवता येत दोष जाणं फार महत्वाचं नाही वायर सरकवली तुकोबरायचा अभंग सांगतो जे कळेल तुम्हाला थोडे आहे थोडे आहे काय आहे परमार्थाचा आहे परमार्थाचा उल्लेख करतात परमार्थ फार काळ नाही वाल्या कोळ्याला फक्त दोन मिनटं आहे दोन शब्द ऐकले वालल्या कोळ्याने आणि तो आद्य कवी झाला फार परमार्थ ऐकावं लागत नाही तर काही काही महंत महाराज लोक एवढे भाग्यवान आहेत मला येऊ सांगतात महाराज तुमची तिसरी पिढी आहेत बाबापासून आम्ही ऐकत आलोय म्हटलं अजून तसेच आहात जे खळाची व्यंकटी मोठ्या बाबांचं ऐकलं भीमसेन महाराजांचं ऐकलं आता तुमचं ऐकतोय पण पाठ्या तसाच आहे अजून तुको ख आहे सांगतात थोडे आहे थोडे आहे परमार्थ जास्त प्रमाणात नाही चित्त सहाय्य झाली या चित्त तुमच्या मनाने जर तुम्हाला सहकार्य केलं <coughs> शब्द लक्षात ठेवा तुमच्या मनाने जर तुम्हाला सहकार्य केलं थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली म्हणून टेक्निकल जी माणसं असतात गुरु जे असतात ते तुमच्याकडे पाहतात वायर वर करायचे का नाही हे तज्ज्ञाच्या हातात असतं तसं तुम्हाला तुमच्या अंतःकरणात जर प्रेम असेल सत्कर्माविषयी ज्ञानाविषयी तर गुरु फक्त मदत करतात लक्षात आलं तुम्हाला श्रीगुरु फक्त मदत करतात फक्त सांगतात हा रस्ता आहे जा या रस्त्याने एवढा एकच शब्द आहेत आद्य कवी व महर्षी वाल्मिक एकच शब्द आहे फक्त राम नामाचा जप कर आपण किती जप करतो वाचेशी सुलभ रामकृष्ण आपला तर काही विचारूच नका वाढल्या कोळ्यापेक्षा जास्त परमार्थ आहे पण खळाची व्यंकटी गेलेली नाही म्हणून काही उगवत नाही काही सुचत नाहीत ग्रंथ सुचत नाही ग्रंथ कळत नाहीत शब्दार्थ कळत नाहीत खूप गोड शब्द आहे बरं फार महत्वाचा शब्द म्हणून सत्कर्मात प्रेम असावं आणि प्रेम आपल्या अंतकरणात उगवण्यासाठी वाकडेपणा गेला पाहिजेत खूप चांगलं विश्लेषण आहे बरं छान विश्लेषण आहेत वाकडेपणा मला सांगा तुमचा मित्राबद्दल दहा दोष असतील मित्रामध्ये न कळणारा मित्र असेल अज्ञानी मित्र असेल मोठा मित्र सगळं बरोबर आहेत निष्कपटी जर मित्र असेल तर मित्रता टिकते अर्ध कप कपटी म्हणजे वेंकटी निष्कप साधा आहे पण मी म्हणून तो सुदामावर प्रेम केले कृष्णाने निष्कपट मित्रता आहेत अपेक्षा नाहीत जलसी नाही मित्र मोठा होतोय ना जलसी नाही अपेक्षा नाही काही मित्राकडून काही मिळावं म्हणून प्रेम नाही ह्या सगळ्या गोष्टीला मिळून एकच शब्द आहे व्यंकटी प्रेम टिकत नाही प्रेम जिवंत राहत नाही नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राईब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद